नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना असं वाटतं की आपले शरीर निरोगी असायला पाहिजे आणि आपल्या शरीराची योग्य प्रकारे वाढ व्हायला पाहिजे, होय की नाही? तर आपल्या शरीराची योग्य प्रकारे वाढ होण्यासाठी आणि आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आपला आहार सकस असायला पाहिजे. आता सकस आहार म्हणजे काय? तर सकस आहार म्हणजे असं आहार ज्या आहारामधून आपल्या शरीराला आवश्यक असणारे सर्व प्रकारचे पोषक द्रव्ये मिळतात. आता ही पोषक द्रव्ये कोणती असतात? तर प्रथिने, कार्बोदके, व्हिटॅमिन्स, मेदामले इत्यादी पोषक द्रव्य त्या आहारामध्ये असणे गरजेचे आहे, तरच आपणाला त्या आहार पोषक द्रव्यामधून ऊर्जा मिळेल. आता या पाठामध्ये आपण या पोषक द्रव्यांचे आपल्या शरीरामध्ये विघटन कसे होते ते आपण पाहणार आहोत. तर आज आपण पाहूया पाठ क्रमांक 14, सजीवातील पोषण.